श्री स्वामी समर्थ बखर भाग शहंशी लख्याची गोष्ट। एका पांडुरंग केशव नावाच्या गृहस्थाला तो मरण्याच्या 2 दिवस पूर्वी महाराजांचं साक्षात दर्शन झालं। तो सातारा जिल्ह्यातील राहणारा असून श्री स्वामी समर्थांचा भक्त होता। तो कधी कधी अक्कलकोटात येत असे। एक वेळ मुंबईची काही यात्रा आली असताना त्यात लख्या म्हणून एक लहान मुलगा होता। त्याला ब्रह्मचारी बुवांनी बाजारातून गुळ आणण्यास सांगितलं। लख्या गुळ घेऊन येत असताना वाटेत तो खाऊ लागला। तो इकडे श्री स्वामी समर्थ म्हणू लागले, लखा गाढव गुळ खातो, मला देत नाही। असं म्हणून महाराज रडू लागले। हा तमाशा पाहून मंडळी बाजाराकडे गेली। तो तिकडून लख्या गुळ खात येत असताना त्यांच्या दृष्टीस पडला। तेव्हा त्यांना श्रींच्या लीलेचं मोठं आश्चर्य वाटलं। श्री स्वामी समर्थ बखर लेखक श्री गोपाळबुवा केळकर संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ।